अजित पवारांच्या बंडानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का हा प्रश्न राज्यातल्या अनेकांना पडलेला आहे. या प्रश्नावर पहिल्यांदाच अजित पवारांनी मौन सोडलेलं आहे. झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये अजित पवारांनी यावर भाष्य केलंय. पाहूयात. पावलं दोन्ही बाजूंनी उचलली गेली पाहिजेत. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी दुभंगलेल्या पवार कुटुंबाच्या एकीकरणावर मोठं भाष्य केलंय. अजितदादांच्या बंडानंतर पक्षाचे दोन तुकडे झाले, तसंच पवार कुटुंबियांमध्येही दुफळी निर्माण झाली. कौटुंबिक वादानं टोक गाठल्यावर एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करण्यापर्यंत हा संघर्ष पोहोचला. आता पहिल्यांदाच अजित पवारांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत यावर मौन सोडलंय. दोन्ही बाजूनं प्रयत्न झाले तर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकतं असं सूचक वक्तव्य अजित पवारांनी केलंय. मात्र दोन्ही बाजूनं प्रयत्न होणं गरजेचं आहे हे देखील सांगायला ते विसरले नाहीयेत. तशा पद्धतीनं होण्याच्या करता तसं पावलं दोन्ही बाजूंनी उचलली गेली पाहिजेत, परंतु ती ते अजिबात उचलली गेली नाही. उलट ते वाढवण्याचं काम ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं झालं. अजितदादांच्या या वक्तव्याबद्दल सुप्रिया सुळेंना विचारण्यात आलंय. तेव्हा ही निवडणूक पवार कुटुंबियाची नाही, आमच्या कुटुंबाची उणीदुणी काढण्यासाठी मी राजकारणात आलेली नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय. हे इलेक्शन पवार कुटुंबाचं नाहीये, हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं आहे. कुटुंबाचा काय संबंध. हे आज तुम्ही ह्या भागात मी आलेले, इथले शेतकरी मला भेटले सकाळी, हमीभावाची चर्चा, दुधाला भाव नाही, ह्या हे विषय जास्ती महत्वाचे आहेत माझ्यासाठी. तरी मी राजकारणात आमच्या कुटुंबाचे उणीधुणी काढायला नाही आले. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पक्षाबरोबरच पवार कुटुंबियातही अंतर पडलं. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पक्षानं सुनेत्रा पवारांना निवडणुकीत उतरवलं. बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली. आता विधानसभा निवडणुकीतही बारामतीत अजित पवारांविरोधात शरद पवारांनी युगेंद्र पवारांना रिंगणात उतरवलंय. राजकीय लढाई आता कुटुंबापर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्यासाठी पहिला हात कोण पुढे करणार हे पाहणं महत्वाचं आहे. लातूरहून वैभव वालकुंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.